नमस्कार मंडळी, आपण सगळेजण व्हॉट्सअप वापरतो. व्हॉट्सअप हे सगळ्यात जास्त वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ऍप आहे. या व्हॉट्सअपच्या माध्यमातून नातेवाईकांना ऑडिओ व्हिडिओ कॉल्स करणं असू देत किंवा ऑफिसमधल्या ऑडिओ व्हिडिओ फाईल्स एकमेकांना शेअर करणं असू देत, अशा बऱ्याच गोष्टी आपण या व्हॉट्सअपच्या माध्यमातून करत असतो. पण याच व्हॉट्सअपने आता एक नवीन फीचर आणलंय. या फीचरच्या माध्यमातून आपण व्हॉट्सअपमध्येच व्हॉट्सअप ग्रुप चॅटमध्ये इव्हेंट प्लॅन करू शकणार आहोत. आधी जेव्हा आपण व्हॉट्सअप वापरायचो तेव्हा सोहळ्यांचं आमंत्रण देण्यासाठी आपण वेगवेगळे मेसेजेस किंवा रिमाइंडर तयार करायचो, पण हे सगळं बंद होऊन या नवीन फीचरचा आपल्याला फायदा करून घेता येणार आहे. नेमकं काय आहे हे फीचर आज जाणून घेऊयात. नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि स्वागत आहे तुमचं माय महानगर लाईव्ह मध्ये. एक्झॅक्टली व्हॉट्सअप मधल्या या नवीन फीचरचा कसा वापर करायचा याबद्दल आता मी इथे व्हॉट्सअप मध्ये जाते. त्यानंतर माझ्याकडे हा एक ग्रुप आहे, ज्या ग्रुपमध्ये मी इव्हेंट तयार करणार आहे, जिथे आपण अटॅचमेंटच्या माध्यमातून फोटोज किंवा व्हिडिओ फाईल्स एकमेकांना पाठवतो. त्याच अटॅचमेंटमध्ये जाऊन तुम्हाला नवीन ऑप्शन दिसेल इव्हेंटचा. त्या इव्हेंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा कोणता इव्हेंट आहे ते त्याच्यामध्ये लिहायचं आहे. उदाहरणार्थ माझ्या मित्राचा बर्थडे असल्यामुळे मी तिथे बर्थडे असा इव्हेंट तयार करते आणि त्याचं नाव लिहिते प्रणव. डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्या बर्थडेविषयी अधिक माहिती देऊ शकतो की एक्झॅक्टली बर्थडे कुठे असणार आहे, काय असणार आहे याविषयी. त्यानंतर इथे 3 ऑक्टोबर अशी तारीख दिसते, ती तारीख बदलून मी 4 ऑक्टोबर करते. ओके, आणि त्यानंतर त्याचा इव्हेंटचा जो वेळ असणार आहे तो मी 5:00 ऐवजी 7 करते. ओके, जर तुम्हाला हा इव्हेंट कधी संपेल हे सुद्धा सांगायचं असेल तर तुम्ही ऍड एंड टाइम या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला लोकेशन जर का टाकायचं असेल तर तुम्ही लोकेशन सुद्धा ऍड करू शकता. यानंतर व्हॉट्सअप कॉल लिंकसाठी तुम्हाला 2 प्रकार इथे मिळू शकतात. कॉल टाईप मध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉल अशा पद्धतीचे हे 2 प्रकार उपलब्ध होतील. जर तुम्हाला हा इव्हेंट पाठवायचा असेल तर तुम्ही हा इव्हेंट पुढे पाठवू देखील शकताय. मी व्हिडिओ कॉल चूज केलाय आणि हा मी इव्हेंट क्रिएट केलेला आहे. जर मला हा इव्हेंट एडिट करायचा असेल, जर मला व्हिडिओ कॉलच्या ऐवजी व्हॉइस कॉल करायचा असेल, तर मी इथेच इव्हेंट एडिट सुद्धा करू शकते. आणि जर मला इव्हेंट कॅन्सल करायचा असेल तर इथे कॅन्सल इव्हेंट नावाचा देखील मला ऑप्शन उपलब्ध होतोय. मंडळी, या व्हॉट्सअप फीचरचं वैशिष्ट्य असं की हे सगळे मेसेजेस एंड टू एंड एन्क्रिप्टेड असणार आहेत. याचाच अर्थ असा की तुमची संपूर्ण गोपनीयता राखली जाणार आहे. या नवीन फीचरमुळे तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये स्वतःचा इव्हेंट क्रिएट करू शकता आणि त्याबद्दलची माहिती त्या ग्रुप चॅटमधल्या मेंबर्सना देऊ शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा. तसेच आमचं ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टा हँडल सुद्धा फॉलो करायला विसरू नका.